हॅलो फ्रेंड्स, तर आजची रेसिपी एकदम सोपी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ही बनवली जाते. बनवण्याच्या पद्धती थोड्याफार वेगळ्या असतील. या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे गॅसचा बिलकुल वापर नाही, तेलाचा वापर नाही आणि झटपट अशी तयार होते. महिनाभर तरी कमीत कमी टिकते. स्टोअर करण्यासाठी काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला ही स्टोअर करायची आहे. आणि अजून कशाप्रकारे आपण हे खाऊ शकतो हे पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर बनवायला सुरुवात करूया. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. साहित्य एकदम सोपं आणि थोडं आहे. खोबरं, लसूण आणि सुक्या मिरच्या लागणार आहेत. तर सुक्या मिरच्या ज्या आहेत त्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता किंवा सुक्या मिरच्या आहेत त्याचा वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. दुसरं म्हणजे खोबरं, एकतर तुम्ही किसून घालू शकता किंवा या पद्धतीच्या एकदम पातळ अशा स्लाईस करायच्या आहेत. फक्त ते मिक्सरमध्ये वाटताना एकदम बारीक व्हायला हवं. आणि तिसरं म्हणजे लसूण, हलकासा गुलाबी कलर काही लसणाला असतो तर तो गावठी लसूण असतो आणि खायला एकदम स्ट्रॉंग लागतो, तर तो लसूण इथे घेतलेला आहे. खोबऱ्याच्या जवळपास कमी प्रमाण लसूण घ्यायचं आहे आणि मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्या पद्धतीमध्ये मिरच्यांचं प्रमाण ठेवायचं आहे. लसणांमध्ये देखील तिखटपणा असतो. हे सगळ्याचा अंदाज घेऊन प्रमाण आपल्याला मिरच्यांचं ठरवायचं आहे. तर इथे वाटताना आपल्याला मीठ लागणार आहे, तर साधं मीठ जे रेग्युलर वापरातलं आहे ते वापरू शकता किंवा जे खडे मीठ आहे, जाडं मीठ आहे त्याचा वापर करू शकता. तर मिरची वाटण्यासाठी सगळ्यात आधी खोबरं आणि सुक्या मिरच्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होईल, खोबरं चांगलं असं बारीक होईल. जर लसूण लगेच टाकला तर खोबरं व्यवस्थित ओलसरपणामुळे बारीक होणार नाही. इथं पाहू शकता एकदम बारीक असं हे खोबरं जे आहे ते वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे लसूण टाकत आहोत आणि लसणाबरोबरच मग इथे आपण चवीपुरतं मीठ जे आहे ते टाकून घेत आहोत. आता हे सगळं आधी बारीक करून घेऊया आणि पाहू शकताय चालता बोलता आपली लसणाची चटणी खाण्यासाठी तयार. या चटणीसाठी लसणाचं प्रमाण जे आहे ना जास्त असतं, त्याच्यामुळे वाटल्याच्या नंतर एकदम ओलसर अशी ही चटणी होते. त्यात आज वापरलेलं लसूण एकदम नवीन आहे त्याच्यामुळे ही एकदमच ओलसर अशी झालेली आहे. काही याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. तेलाचा बिलकुल वापर न करता आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे आणि एकदम झणझणीत अशी ही लसणाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. बनवलेली मिरची साठवण्यासाठी काचेच्या बॉटलचा वापर करायचा आहे, त्यामुळे लसणाचा जो एक उग्र वास आहे तो आपल्याला नंतर खाताना जाणवत नाही आणि फार दिवस ही चटणी चांगली टिकते. त्यामुळे प्रवासाला वगैरे जाताना किंवा डब्यावर देखील आपण हे देऊ शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे खायच्या वेळेस आपण थोडंसं याच्यामध्ये तेल मिक्स करून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता ही चटणी खायची कशाबरोबर, तुम्ही चपातीबरोबर अशीच खाऊ शकता. वरण भाताबरोबर जर तोंडी लावायला ही चटणी असेल तर खाण्याची चव काही वेगळीच आहे. जर मुलांना द्यायचं असेल तर जाम चपाती जसं आपण रोल करून देतो तसंच चपातीला तेल किंवा तूप लावायचं, त्याच्यावर मस्त अशी ही मिरची एकदम पातळ अशी पसरवायची. मुलांना कितपत तिखट हवं आहे त्या पद्धतीनेमध्ये लावून घ्यायची आहे, त्याचा रोल करायचा आहे आणि मुलांना दिला तर मुलं देखील आवडीनेही खातात. चपाती किंवा भाकरी शिल्लक राहिली तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. त्याच्यामध्ये वाटलेली आपली ही जी लसणाची मिरची आहे त्याचा थोडासा गोळा त्या भाकरी चपातीमध्ये टाकायचा आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. आपला लसणाच्या मिरचीचा काला खाण्यासाठी तयार, खूप छान लागतो. कधी जर भाकरी चपाती शिल्लक राहिली तर नक्की या पद्धतीचा लसणाच्या मिरचीचा काला करून पहा. आजची ही झणझणीत अशी मिरचीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. ट्राय करा.